खंडग्रास सूर्यग्रहण या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण मागील घटक स्पष्ट करताना एक माहिती अशी घेतली होती की 5 अंशाचा जो फरक आहे त्यांचा परिभ्रमण कक्षेमधला किंवा त्यांची जी त्या ठिकाणी फिरण्याची जी दिशा आहे त्या दिशेमध्ये जवळपास 5 अंशाचा त्यांचा फरक आहे. समपातळीचे काही फिरत नाही चंद्र आणि चंद्र आणि पृथ्वी. तर त्याच्यामुळे जे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा आहेत त्या प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला काही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण घडत नसतं. पण ज्यावेळेस सूर्यग्रहण होणार असेल त्यावेळेस मात्र पृथ्वी त्याचबरोबर चंद्र आणि सूर्य यांची स्थिती अशी असेल म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आलेला असेल यावेळेस सूर्यग्रहण हे या ठिकाणी दिसून येतं. ते होताना आपल्याला जाणवत प्रत्येक अमावस्याला ते होत नाही. पण जेव्हा ते एका सरळ रेषेत आलेले असतील त्यावेळेस मात्र हे सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळतं. आता या ठिकाणी बघा तुम्ही ज्यावेळेस सूर्याचा उजेड या चंद्रावर पडलेला दिसतोय तर हा उजेड चंद्रावर पडल्याबरोबर यांच्या दोघांच्या मध्ये चंद्र आलेला आहे पण या चंद्राची सावली या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर पडते. म्हणजे आपल्याला चंद्र आणि हा दोघांच्या मध्ये आल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा जेव्हा ही सावली जी पडते ती सावली पडण्याची जी पद्धत पाहिली तुम्ही तर ही चंद्राची सावली जी आहे ती काही ठिकाणी या ठिकाणी अशी घट्ट पडलेली आहे म्हणजे ती मध्यभागी अशी घट्ट घट्ट आहे आणि बाजूला मात्र ती अशी विरळ विरळ होत गेलेली आहे. आणि ही विरळ होत गेलेली सावली आहे त्या ठिकाणी जे सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळतं ते मात्र खंडग्रास असतं. म्हणजे या ठिकाणून काही भाग जो सूर्याचा आहे तो दिसतो आणि काहीच भाग सूर्याचा दिसत नाही. म्हणजे काही भागामुळे चंद्र पुढे आल्यामुळे तो काही भाग झाकला जातो आणि काही भाग जो उघडा असतो या ठिकाणचा जो प्रदेश आहे म्हणजे या ठिकाणून जर आपण सूर्यग्रहण पाहिलं तर आपल्याला काहीच भाग सूर्याचा हा झाकलेला दिसेल आणि काही भाग हा उघडा दिसेल. जर काही भाग झाकलेला दिसत असेल तर त्यावेळेस ते जे सूर्यग्रहण असतं ते खंडग्रास असतं. म्हणजे अशा पद्धतीने बघा या ठिकाणी हा जो भाग पूर्ण आहे तो झाकलेला आहे एवढा आणि हा भाग उजेडात आहे एवढा भाग उजेडात आहे म्हणजे या ठिकाणी झाकलेला भाग हा उजेडात आहे. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे या ठिकाणी काहीच भाग सूर्याचा आपल्याला झाकलेला दिसतोय पूर्ण झाकलेला दिसत नाहीये आणि हा जो आहे तो या ठिकाणून आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी हा जो सावली आहे ती अशी इकडे कमी कमी होत जाताना दिसते विरळ होताना दिसते आपल्याला. म्हणजे इथून आपल्याला सूर्याचा काही भाग दिसेल आणि ते जे सूर्यग्रहण असेल ते खंडग्रास असेल. मात्र काही भाग जो आहे पृथ्वीवरील या ठिकाणी जी सावली पडलेली आहे ती एकदम गडद सावली आहे आणि इथून जर आपण सूर्याची जर पाहिलं तर सूर्याचं सूर्यग्रहण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तो मात्र खग्रास सूर्यग्रहण असतं. तिथून आपल्याला सूर्य बिलकुल दिसत नाही पूर्ण झाकलेल्या स्थितीमध्ये सूर्य असतो. मग ते जे सूर्यग्रहण असतं ते जे आहे ते त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि आता जो हा जो भाग आहे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण दिसण्याचा जो भाग आहे पृथ्वीवरील तो खूप कमी असतो. बघा एवढ्याच भागामध्ये ते दिसू शकतं असं पण मात्र याचा भाग जास्त आहे. खंडग्रास सूर्यग्रहण दिसण्याचा जो हे आहे जागा जो भाग आहे तो खूप जास्त आहे पण खंडग्रास साठी जो आहे तो खूप जास्त आहे आणि खग्रास साठी मात्र तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला कमी ठिकाणी कमी जागेत त्या ठिकाणी ते आपल्याला दिसून येतं. मग हे महत्वाचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी असा दिसतो की हे जे आहे हे उपभू स्थितीमुळे झालेलं आहे. आपण उपभू स्थिती मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की उपभू आणि अपभू अशी स्थिती जी आहे चंद्राची आणि पृथ्वीची त्यांची जी आहे फिरण्याची जे अंतर आहे ते सुद्धा लंबवर्तुळाकार आहे आणि ते त्यामध्ये लंबवर्तुळाकार फिरत असताना काही ठिकाणी ते जवळ येतात काही ठिकाणी दूर जातात. तर या ठिकाणी जवळ आलेलं आहे पृथ्वीच्या जवळ आलेले असल्यामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून ही जी स्थिती झालेली ती उपभू स्थिती झालेली आहे आणि उपभू स्थितीमध्ये हा जो आहे सूर्यग्रहणाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी हा खग्रास सूर्यग्रहण मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी पूर्ण सूर्य झाकलेला दिसतो त्या ठिकाणी जे आहे ते पूर्ण झाकल्यामुळे खग्रास सूर्यग्रहण निर्माण होतं आणि याचबरोबर खंडग्रास जे आहे म्हणजे ही जी सावली आहे ती अशी विरळ विरळ होत असते आणि विरळ विरळ होत गेल्यामुळे या ठिकाणी मात्र काही भागात जो आहे सूर्याचा तो झाकलेला दिसतो म्हणून त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण या दोन सूर्यग्रहणांची माहिती घेतली एकच खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण. थांबूया आपण.